नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज के दोपहर के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज के हेडलाइंस पर। कांग्रेस पार्टी में घर वापसी की लिस्ट पता चलेगी मुंबई के तिलक भवन से। मंत्री सुनील केदार ने दिए नागपुर एयरपोर्ट पर संकेत। ओबीसी समाज के विषयों पर 27 जून को 2 दिवसीय शिविर का आयोजन। ओबीसी समाज के सवालों पर होगा चिंतन। मंत्री विजय वडेट्टीवार ने दी जानकारी। और नागपुर पुलिस विभाग के जनता दरबार में ठगबाजी प्रीति दास का भी मुद्दा उठाया गया। बेल पर बाहर प्रीति दास फिर कोशिश कर रही है पुलिस से करीबी की। पुलिस आयुक्त के सामने मामला उठाया गया। और अब खबरें विस्तार से। कांग्रेस नेताओं की घर वापसी की लिस्ट मुंबई के तिलक भवन में तैयार हो रही है, वो जल्द ही आप सभी को पता चलेगी। वहीं कामठी के विधायक टेकचंद सावरकर अधिकार हनन का प्रस्ताव मेरे खिलाफ लाने वाले हैं, ये लोकतंत्र में उन्हें अधिकार दिया गया है। ये कहना कांग्रेस के नेता और कैबिनेट मंत्री सुनील केदार का, जो नागपुर एयरपोर्ट पर इलेक्ट्रॉनिक मीडिया से बातचीत के दौरान बोल रहे थे। मंदी महाविकास आघाड़ी सरकार ने मागच्या मार्च महिन्यामध्ये घेतलेली भूमिका आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला केलेली मदत ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहे। आणि पुढं सुद्धा अजूनही समजा शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर महाविकास आघाडी सरकार सरप्लस दूध विकत घेऊन जसं महाग आहे 10 लाख लिटर दूध घेतलं तसं पुन्हा घेण्याची तयारी आहे आणि शेतकऱ्याला मदत करायला। इनकमिंगची लिस्ट आता टिळक भवनमध्ये तयार होते, ती लवकरच आपल्याला प्रसिद्ध केली जाईल। टिळक भवनमध्ये इनकमिंगची लिस्ट तयार होते, ती लवकरच जाहीर होईल। भाजपचे आमदार कांतीचे तुमच्या विरोधात हक्कभंग आणणार, तुम्ही त्यांना बैठकीत बोलवत नाही, सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा त्यांचा आरोप आहे। ही लोकशाही आहे, लोकशाही मानणाऱ्यापैकी आम्ही आहे। हक्कभंग आणणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करा, माझी काही अडचण नाही। राज्य में ओबीसी समाज के सवाल काफी है, जिस पर केंद्र और राज्य सरकार ने ध्यान देने की आवश्यकता है। 27 जून को ओबीसी समाज का चिंतन और मंथन शिविर होने वाला है, जिसका नेतृत्व ओबीसी समाज के नेता छगन भुजबल करने वाले हैं, जिसमें ओबीसी समाज की आगे की रणनीति तय होगी। ये जानकारी शुक्रवार को ओबीसी नेता और कैबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार ने नागपुर एयरपोर्ट पर इलेक्ट्रॉनिक मीडिया को दी। ओबीसी राजकीय आरक्षण का मुद्दा वेगळा आहे, त्यासाठी आता आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो। माननीय सुप्रीम कोर्ट आणि इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात जे सुतोवाच केलं होतं त्या संदर्भात आयोगाची नेमणूक झालेली आहे आणि त्या आयोगाकडे स्पेशली हे काम इम्पेरियल डाटा कलेक्ट करायचं काम दिलेलं आहे, देणार आहोत किंवा द्यायचं ठरलेलं आहे, चर्चा झालेली आहे। त्याही पलीकडे जाऊन माननीय सुप्रीम कोर्टाच्याकडे त्याही वेळेस आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे 2011 जो सेन्सस झालेला होता त्यानुसार केंद्र सरकारने तो डेटा आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करणारे 2 पत्र केंद्र सरकारकडे आम्ही दिले। माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेसुद्धा माननीय पंतप्रधान महोदयाकडे मागणी केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत तो डेटा उपलब्ध झालेला नाही। आणि इम्पेरिकल डेटा उपलब्ध न झाल्यामुळे आता हा प्रश्न महाराष्ट्रातील जवळपास 40-45 हजार ओबीसींच्या जागा सहकार क्षेत्रापासून ग्रामपंचायतपासून तर कॉर्पोरेशनपर्यंत जिल्हा परिषदापर्यंत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। म्हणून आम्ही केंद्र सरकार आम्हाला डेटा देत नाही, त्यांना केंद्र सरकारला निर्देश द्यावेत म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि ते दाखल आम्ही करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट की पुन्हा या आमचे जे कमिशन जे नियुक्त केलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आता परिस्थिती अशी आहे की कोविडची आहे, त्यामुळे त्यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये तो डाटा कलेक्ट करणं कठीण आहे किंवा अडचणीचं आहे ते आयोग आता ठरवेल किंवा ते करू शकतात काय याची विचारणा होईल। या ओबीसी देश म्हणजे महाराष्ट्रातील सर्व या सगळे अनेक प्रश्न आहेत ओबीसींचे आणि ओबीसीच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं केंद्रांनी राज्यांनी बघावं अशी आमची सातत्यानं विनंती राहिली आहे। आणि म्हणून ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात चिंतन आणि मंथन हा शिबिर आम्ही आयोजित केलेला आहे, याचं उद्घाटन माननीय छगन भुजबळ साहेब करणार आहे।
आणि या ठिकाणी आम्ही पंकजा मुंडे असतील, आमचे नाना पटोले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे आहेत, संजय राठोड आहेत, या सर्व पक्षातील नेत्यांना आम्ही त्या शिबिरामध्ये, दोन दिवसीय शिबिरामध्ये आमंत्रित केलेलं आहे. चार त्याचे सत्र होतील आणि चार सत्रामध्ये ओबीसीच्या विविध प्रश्नावर महाराष्ट्रातील जवळपास 300 प्रतिनिधी दोन दिवसीय शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या चर्चेनंतर ओबीसीची पुढची दिशा वाटचाल आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी काय ठरवायचं ते त्या ठिकाणी ठरणार. भाजपही ओबीसीच्या मुद्द्यावर आंदोलनाच्या तयारीत आहे. आज देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक होत आहे याबाबत. नाही, असं आहे की मी सांगितल्याप्रमाणे मला त्या मुद्द्याकडे राजकीय हेतूनी बघायचं नाही आणि राजकीय जर मला स्वार्थ मिळवायचा असता तर मी सर्वांना आमंत्रित केलेलं नसतं. ज्यांची त्यांची भूमिका त्याच्यात वेगळीवेगळ्या बघण्याची आहे. खरंच ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर मला वाटतं की पक्षाच्या पलीकडे जाऊन या संदर्भात विचार होण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ साहेबांनी काल एक पवित्रा घेतला आंदोलन, बरोबर आहे, तो सुद्धा आम्हाला चर्चा झाली आमची आणि त्यांचं आंदोलन ओबीसीचं अनेक संघटना मिळून तो होतो आहे. मी कुठल्याही संघटनेमध्ये नाही, मी फक्त ओबीसीच्या प्रश्नासाठी लढतो आहे, एक त्या समाजाचा कार्यकर्ता, समाजाचा एक घटक म्हणून आणि ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून. धन्यवाद. थँक्यू. नागपुर में गुरुवार को आयोजित पुलिस विभाग के जनता दरबार में नागपुर का चर्चित मामला प्रीतिदास का विषय उठाया गया. पुलिस आयुक्त अमितेश कुमार के सामने जेल से बेल पर छूटने के बाद फिर प्रीतिदास ने पुलिस स्टेशन से संपर्क करना शुरू करने की जानकारी एक शिकायतकर्ता ने दी. यही नहीं, प्रीतिदास ने पिछले कुछ दिनों में पुलिस स्टेशन में कार्यक्रम भी लेने की जानकारी दी गई. गौरतलब है कि सामाजिक कार्यकर्ता के तौर पर पहचान बना चुकी प्रीति दास पर ठगबाजी, धोखाधड़ी के जैसे कई अपराध पिछले दिनों सामने आए, जिसके बाद पुलिस विभाग और वहां के पुलिस अधिकारियों से नज़दीकी रिश्ते भी उजागर हुए थे, जिसके कारण पुलिस विभाग पर दबाव बढ़ा और उसे जेल की हवा खानी पड़ी. बावजूद इसके बेल पर बाहर आने पर प्रीति दास ने फिर पुलिस स्टेशन में कार्यक्रम लेना शुरू कर दिया है. इस बात को उजागर किया नागरिक गुड्डू तिवारी ने, जो जनता दरबार में शिकायत लेकर पहुंचे हुए थे. 102 नंबर एप्लीकेशन बोलिए. मेरी कंप्लेंट है प्रीति दास के खिलाफ. कार्यक्रम ले रही सर पुलिस स्टेशन में. कहां पे कार्यक्रम लिया? उसने गिट्टी गादान में कार्यक्रम लिया. गिट्टी गादान में कहीं प्रीति दास ने कार्यक्रम लेता का कैलेंडर उसने हुड़केश्वर में ली. कहां पर सर? हुड़केश्वर में 2-3 महीना पहले ली. अभी 3 जून को गिट्टी गादान में. प्रीति दास ने कोई कार्यक्रम लिया क्या? एक प्लांटेशन क्रिमिनल ऑन रिकॉर्ड ला पुलिस स्टेशन ला प्लांटेशन वगैरह साठी बोलवायची गरज नाही सर. बोलवलेलं नव्हतं सर. हा बोलवलेलं नव्हतं. एक मास्क घालून आले होते चौधरी पी आय चौधरी साहेब होते त्या दिवशी. एक एनजीओ येणार आहे म्हणून माहित होतं पण एक दुसरीच. भैया सगळे पी आय प्लीज नोट करा, यांचे आक्षेप आहे की प्रीती दास सारखे क्रिमिनल्स ला पुलिस स्टेशन ला प्रोग्राम वगैरे साठी बोलवत असतात. वक्त हो गया है एक ब्रेक का, मिलते एक छोटे से ब्रेक के बाद. कहते हैं जब प्रोफेशनल लाइफ रंग लाती है तो पर्सनल लाइफ थोड़ी फीकी पड़ जाती है. गलत, बस बैलेंस जरूरी है. जैसे एक्स्ट्रा लाल और एक्स्ट्रा तेज एक ही चिली पाउडर में हो सकते हैं. नेचुरल रेड और तीखेपन का परफेक्ट बैलेंस है सुरुचि तेजालाल चिली पाउडर. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. ब्रेक के बाद आपका स्वागत है. नागपुर में एटीएम हैकर्स की अंतरराज्यीय टोली द्वारा एसबीआई के एटीएम से लाखों रुपए उड़ाए गए हैं. दो दिनों के भीतर इस टोली द्वारा 4-5 स्थानों पर वारदात को अंजाम दिए जाने का पता चला है. बजाज नगर पुलिस ने 2,30,000 की ठगी का मामला दर्ज कर जांच आरंभ की है. बजाज नगर थाने के तहत वीएनआईटी में एसबीआई की शाखा है. 14 जून को अज्ञात आरोपी ने एक ही एटीएम कार्ड का 23 मर्तबा इस्तेमाल करके 2,30,000 रुपए निकाल लिए. हर मर्तबा एटीएम से नकदी का भुगतान होने के बाद भी ट्रांजेक्शन फेल दर्ज हुआ. इस वजह से ये भुगतान किसी भी ग्राहक के खाते में दर्ज नहीं हुआ. 15 जून को एटीएम में नकदी जमा करते वक्त गिनती करने पर 2,30,000 रुपये का अंतर नजर आया. पैसे जमा करने वाली एजेंसी के कर्मियों ने बैंक अधिकारियों को सूचना दी. बैंक अधिकारियों ने पड़ताल की तो एटीएम के सीसीटीवी में संदिग्ध लोग नजर आए.
उन्होंने 14 जून को सुबह 9:23 से दोपहर 3:05 के दौरान 23 ट्रांजेक्शन किए थे। ट्रांजेक्शन के वक्त वह पैसे निकासी की जगह पर हाथ रख देते थे, जिससे रुपए निकालने का पता ही नहीं चल पा रहा था। बैंक अधिकारियों को अन्य एटीएम से इसी तरह की तकनीक का इस्तेमाल करके रुपए उड़ाए जाने का पता चला, जिसके बाद वीएनआईटी शाखा के अधिकारी रामभाव तक्तेवाले ने बजाज नगर थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने धोखाधड़ी का मामला दर्ज किया। नागपुर जिले में स्टैम्प पेपर के निर्धारित मूल्य से अधिक दामों में बेचे जा रहे हैं, जिस पर अभी जिला प्रशासन की कड़ी नजर रहने वाली है। ऐसे मुनाफाखोर स्टैम्प पेपर विक्रेताओं पर शिकंजा कसने के मूड में जिला प्रशासन दिख रहा है, जिन पर कड़क कार्रवाई करने के आदेश जिला अधिकारी रविंद्र ठाकरे ने दिए हैं। नागपुर जिले में बड़े पैमाने पर स्टैम्प पेपर बेचने का काम वेंडर करते हैं, जिनके निर्धारित मूल्यों के अलावा ज्यादातर वेंडर इन स्टैम्प पेपर को अधिक दामों में बेचकर मुनाफाखोरी करते हैं, जिन पर कार्रवाई करने के आदेश जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने दिए हैं। जिलाधिकारी कार्यालय के बचत भवन में स्टैम्प पेपर विक्रेताओं से हुई बैठक में जिलाधिकारी ने निर्देश देते हुए मुनाफाखोरी करने पर पुलिस कार्रवाई करने की जानकारी दी। किसी वेंडर के खिलाफ शिकायत आनी नहीं चाहिए, अन्यथा उन्हें जेल की हवा खाने पर मजबूर होना पड़ सकता है। गौरतलब है कि स्टैम्प पेपर के नाम पर आम लोगों से लूट शुरू थी, जिसे देखते हुए जिला प्रशासन द्वारा लिया गया निर्णय लोगों को राहत प्रदान करेगा। अमरावती जिले में भारतीय जनता पार्टी के पूर्व विधायक डॉक्टर सुनील देशमुख 19 जून को फिर कांग्रेस में प्रवेश करने वाले हैं, जिसकी जानकारी डॉक्टर सुनील देशमुख ने देते हुए, मेरी विचारधारा हमेशा कांग्रेस से जुड़ी है, जिसके कारण मैं फिर से घर वापसी कर रहा हूं। जबकि फडणवीस और गडकरी द्वारा बीजेपी में काफी सम्मान मिला, ऐसा भी डॉक्टर सुनील देशमुख ने कहा। अमरावती जिले में राजनीति का एक बड़ा चेहरा माने जाने वाले भाजपा नेता अब कांग्रेस का दामन थामने वाले हैं। गौरतलब है कि 2009 में कांग्रेस से खटपट के कारण वर्ष 2014 में डॉक्टर सुनील देशमुख ने भाजपा का दामन थाम लिया था, जबकि भारी बहुमत के आधार पर वो चुनकर भी आए थे। जबकि पिछले विधानसभा चुनाव में डॉक्टर सुनील देशमुख को हार का सामना करना पड़ा था, जिसके बाद अब वो फिर कांग्रेस में शामिल होने वाले हैं, जिनका कांग्रेस में पक्ष प्रवेश 19 जून को मुंबई में होगा। मीडिया से रूबरू होते हुए डॉक्टर सुनील देशमुख ने भाजपा से किसी तरह की नाराजगी नहीं जताई, जबकि कांग्रेस में उन्हें प्रदेश कार्य अध्यक्ष की जिम्मेदारी दिए जाने की चर्चा जोरों पर है। नाना पटोले आणि मी दोघेही 1999 नाना भाऊ पटोले आणि मी दोघेही 1999 सोबत निवडून आलो, आम्ही दोघं मित्र आहोत। आणि ही गोष्ट खरी आहे की त्या दिवशी रात्री आमचे एक जे जवळचे मित्र होते त्यांच्या घरी आम्ही दोघेही जेवायला होतो, आम्ही दोघंच जेवायला होतो। त्याच्यामुळे साहजिकच राजकीय चर्चा झाली, काँग्रेसच्या पुढचे ध्येय धोरणाची चर्चा झाली, काय झाली, तेव्हा त्यांनी या गोष्टीचा सुतावच केलं की बा सगळ्यांची आमची जी इच्छा आहे की तुमच्या जुन्या पक्षामध्ये तुम्ही आले वापस आले पाहिजे, काँग्रेस हायकमांडचीही पण ही इच्छा आहे की तुम्ही आलं पाहिजे, कारण की जो मंत्री राहिलेले असतात त्याच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांची कन्सेंट लागते, यांचा होकार लागतो, तो होकारसुद्धा मिळालेला होता। त्यामुळे सगळी राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांनी पुन्हा तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये यावं या बाबतीत सुतावच केलं, आणि त्याप्रमाणे मग आपली असं आहे, ज्या भारतीय जनता पक्षामध्ये मी होतो त्याच्याबद्दल काही वाईट बोलणं उद्याच वाईट, म्हणजे कालपर्यंत आपण ज्या पक्ष उद्यापासून त्याच्याबद्दल वाईट बोलणं ह्याही माझी काम करायची पद्धत नाही। तिथल्या भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत, गडकरी साहेब असो किंवा देवेंद्रजी फडणवीस, दोघांनी मला सन्मानच दिला, मान कशाला आपण खोटं सांगायचं, दोघांनी सन्मान दिला। त्यामुळे तिथे निवडून आलेल्या लोकांना फाटफूट करून इकडे आणायचं ही माझी मनोभावना नाही, धारणा नाही, ते राजकारण करण्याची माझी पद्धत नाही। ज्याला जिथे राहायचं तिथे राहतील, पण मी कोणालाही तुम्ही तो पक्ष सोडून या पक्षात या, किंवा मी जेव्हा काँग्रेस सोडून गेलो किंवा काँग्रेसमधून माझी जेव्हा हकालपट्टी झाली तेव्हाही अनेक लोक माझे काँग्रेसचे म्हणजे 90% नगरसेवक मला मानणारे होते आणि काँग्रेस पक्ष सोडायला तयार होते, पण मी कोणालाच काँग्रेस पक्ष सोडू दिला नाही। कारण की असं आहे की ज्यांना आता ते त्या पक्षावर निवडून आलेले आहे, अशा असताना आपण त्यांना भरीस पाडून इकडे आणणे ही मला वाटतं उचित होणार नाही। त्यामुळे कोणत्याही नगरसेवकाला तुम्ही तो पक्ष सोडून माझ्यासोबत या अशी अशी माझी राजकीय करण्याची पद्धत राहणार। 19 तारखेला जे महाराष्ट्राचं हे आहे मुख्यालय आहे टिळक भवन, त्या टिळक भवनमध्ये सकाळी अकरा वाजताचा हा प्रवेशाचा कार्यक्रम राहणार आहे। त्याच्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे
संपर्कमंत्री हे जनरल सेक्रेटरी एच के पाटील साहेब राहतील, नानाभाऊ पटोले जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत ते राहतील, बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असतील, अशोकराव चव्हाण पाटबंधारे आपले आपले PWD मंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील, मला वाटते पृथ्वीराज चव्हाण साहेब जे माजी मुख्यमंत्री आहेत ते असतील, अविनाश पांडे जे काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत दिल्लीचे ते असतील आणि अनेक पदाधिकारी राहतील मोठ्या प्रमाणात। तो दोपहर के प्राइम टाइम में आज इतना ही, आपसे फिर मुलाकात होगी, तब तक बने रहिए VKB News के साथ। नमस्कार।